माझे सहकारी मित्र आणि पंचायत समितीचे सदस्य जे मंगेशराव कदम व त्यांचा परिवार त्यांचे सहकारी मित्र आज नांदेडमध्ये प्रवेशनिमित्त जी रॅली काढली आज शिवसेनेमध्ये दोन दिवसाखाली त्यांनी प्रवेश केला त्यांनी आणि त्यांच्या सहपरिवार आणि सर्व मित्रांनी सर्व त्यांच्या जनतेने तर सांगायचं म्हणजे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदेसाहेब यांचं काम बघून त्यांचं एक सामान्य नेतृत्व बघून आज महाराष्ट्राला नेतृत्व मान्य आहे आणि आज सिद्ध करून दाखवलं मंगेशरावांनी की नांदेडला सुद्धा नेतृत्व हे महाराष्ट्र एकनाथभाई शिंदेसाहेबांचं मान्य आहे. पर्याय म्हणजे आज मंगेशराव आमच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला आम्ही त्यांच्या पाठीमागं भक्कम उभं राहणार आहे. मुख्यमंत्री साहेब आहेतच आणि आम्हीसुद्धा त्यांच्या पाठीमागं भक्कम उभं राहणार आहे. याचा फायदा शिवसेनेला 100% मंगेशरावचा 100% त्यांचा परिवार त्यांचे सहकारी मित्रांचा चांगला फायदा होईल पक्षाला आणि पक्ष वाढण्याची 100% ते सुद्धा माझ्या प्रयत्न करणार आहे माझ्यासोबत. या निमित्ताने मी त्यांना आज जे प्रवेश केला शिवसेनेमध्ये त्यांचं स्वागत करतो आणि त्यांच्या सर्व परिवारास आणि सर्व मित्रास आज जे रॅली काढली त्याच्याबद्दल मी त्यांना स्वागत करून त्यांना शुभेच्छा देतो. आणखी काय प्रवेश होणार आहे? काय येणार आहे? सरांचा अजून सांगू शकत नाही. येणाऱ्या काळात काय काय होणार आहे तुम्हाला माहित. भाऊला काय आश्वासन आहे सर? मूळ आश्वासन काय? आश्वासन असं काही नाही. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदेसाहेबांचं काम बघून त्यांनी त्यांचं नेतृत्व त्यांनी मान्य केलं आणि नांदेड जनतेनेही नेतृत्व मान्य केलं त्याच्यामुळे या प्रवेश केला त्यांनी. दिल्ली बेंगलोरची जनता त्यांना आमदारकीसाठी बघू इच्छिते. तुमचं काय मत आहे? तुमच्या पक्षाकडे काय आहे? येणाऱ्या काळात काय आहे ते तुम्हाला कळून जाईल. आता सांगण्यात काय पर्याय नाही प्रमाणामध्ये. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? जनतेची मागणी होईल ना. येणाऱ्या काळात काय ते पक्ष ठरवल. शिवसेना भाजप युतीचे ते दोघं मिळून ठरवतील ते काय स्टार्टर लोकप्रतिनिधी झाल्याच्यानंतर जुना कार्यकर्ता म्हणून मी पक्षात काम करत होतो पण नवीन आलेल्या पोरक्या कार्यकर्त्यांना एक टर्म निवडून आलेल्या कार्यकर्त्यांना पदं मिळायची. महत्त्वाचे पदं जेव्हा यायचं तेव्हा लॉबिंग चलायचं आणि त्या लॉबिंगमध्ये ते पुढे जायचं. आम्ही काम करून 6-7 टर्म लोकातून निवडून येऊन पण आम्हाला संधी मिळायची नाही ही आमची नाराजी होती. त्यामुळं आम्ही विचार केला की बाबा आता काय आपल्याला त्या लोकांसारखं आपल्याला काही गोष्टी करता येणार. आपण सामान्य आणि सुसंस्कृत लोक आहोत. आपल्याला काही अशा आगाऊच्या भानगडी करून काही गोष्टी आपण करू शकत नाही. त्याच्यामुळं शिंदेसाहेबांचं जे सामान्याचं शिंदेसाहेबांनी जे शून्यातून नेतृत्व केलेलं आहे आज ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि सामान्य माणसाची नोंद घेणारा एक नेता म्हणून त्यांची आज महाराष्ट्रातली एवढ्या कमी वेळात त्यांची जी ख्याती झाली आहे आणि उत्तरचे आमदार आमचे अगोदरचे 2 टर्मचे आमचे सहकारी आहेत त्यांचे नगरसेवक म्हणून आमचे सोबती आहेत त्यांचं बी काम आम्ही बघायलो की त्यांनी 1000 कोटी रुपयाचा निधी आज तोरडा भाग असो की नांदेड उत्तर मतदारसंघ असो त्यांच्याकडे येईल त्या माणसाचं काम व्हायले. त्यामुळं आमचे कार्यकर्ते बरेचसे कार्यकर्ते त्यांच्यामधून काम करून घ्यायले तर आम्हाला सांगायलेत की बाबा एवढे चांगले आमदार असतावेळी तुम्ही का जायना झाले. त्याच्यामुळं मी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावर आणि आपल्या लोकलचे हेमंत भाऊ आनंद जाधव साहेब बालाजी भाऊ कल्याणकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. ठीक आहे.